Welcome in Jizamata Academy. Today we are going to learn to be able to. Today's our topic is able to. First of all, we will learn about able to. What is means able to? Able to means nemka kay. It means possibility. Able to cha meaning possibility asto, shakyata darshanyasathi able to habit use kela jata. Able to is equal to can or could. Can आणि could या मॉडल ऑक्झिलरी सारखा एबल टू चा मीनिंग असतो. कॅन म्हणजे शकतो, कुड म्हणजे शकलो इन मराठी. अँड एबल टू मीन्स एखादी गोष्ट करण्यासाठी कार्यक्षम असणे, एबल असणे, सक्षम असणे अशा अर्थाने एबल टू वापरतात. लेट सी, जर एबल टू ची मीनिंग कॅन आणि कुड सी पॅरलल असेल तर वी कॅन यूज एबल टू इन्स्टेड ऑफ कॅन अँड कुड. तर मग आपण एबल टू कोणत्या ठिकाणी वापरतो ते बघूया. वी कॅन यूज एबल टू ऑर अनएबल टू इन्स्टेड ऑफ कॅन, कांट, कुड, कुडंट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन. त्यासाठी आपण एक गाईडलाईन बघूया की कशा प्रकारे आपण कॅन, कांट, कुड आणि कुडंट यांच्या ठिकाणी एबल टू वापरतो ते. कॅन ऑर कांट रिप्रेझेंट प्रेझेंट टेन्स. कॅन आणि कांट यांचा काळ प्रेझेंट टेन्स आहे. सो use am is are instead of them. त्यांच्या ठिकाणी आपल्याला am is are वापरायचे. सेम एज could and couldn't. Could and couldn't represent past tense. So use was where instead of could or couldn't. Could couldn't च्या ठिकाणी आपल्याला was where वापरायचे. Can आणि can't आला तर त्यांच्या ठिकाणी am is are वापरायचे. आणि then can and can't are affirmative. Look at the can and can't. Can or could, दे आर अफर्मेटिव. कॅन आणि कुड कडे बघून घ्या, ते अफर्मेटिव्ह आहेत. सो यूज एबल टू फॉर देम, मग त्यांच्यासाठी आपल्याला एबल टू वापरायचं आहे. आणि कांट अँड कुडंट आर निगेटिव्ह. यातला कांट आणि कुडंट हे निगेटिव्ह पॅटर्न मध्ये आलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी आपल्याला अनएबल टू यूज करायचं आहे. मग त्याच्यासाठी एक चार्ट बघूया. लुक ॲट द चार्ट. रिमूव अँड यूज, कोणाला काढायचं आणि कोणाला वापरायचं हे जर केअरफुली लक्ष देऊन बघितलात तर तुमचं एबल टू हॅबिट इथंच परफेक्ट होऊन जाईल. लेट्स लर्न. कॅन इन्स्टेड ऑफ कॅन, कॅनच्या ऐवजी तुम्हाला ॲम इज आर प्लस एबल टू यूज करायचं आहे. ॲम इज आर आणि एबल टू वापरायचं आहे कॅनच्या ठिकाणी. कांट रिमूव करायचा आणि त्याच्या ठिकाणी ॲम इज आर आणि अनएबल टू वापरायचं आहे. कांट निगेटिव्ह आहे म्हणून अनएबल टू, आणि कॅन अफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी आहे म्हणून एबल टू वापरतो आपण त्यांच्या ठिकाणी. सेम ॲज अबाउट कुड. कुड बद्दल असंच आहे, कुड अफर्मेटिव्ह आहे पण पास्ट टेन्स मधला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी वाजवेअर प्लस एबल टू वापरतो. आणि कुडंट हा देखील पास्ट असल्यामुळे वाजवेअर आणि निगेटिव्ह असल्यामुळे अनएबल टू आपण यूज करतो. या चार्टला जर समोर ठेवला तर तुम्हाला कुठलेही सेंटेन्स अनएबल टू किंवा एबल टू मध्ये वापरता येतात. हे बीट एक्झाम मध्ये खूप वेळेस विचारलं जातं. अनेक वेळेस 10वी आणि 12वी सारख्या बोर्डांच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे. एक मार्कासाठी याला विचारलं जातं. तर याच्यावर क्वेश्चन कसे असतात ते बघूया आपण. क्वेश्चन ऑन दिस टॉपिक इन द एक्झाम ते आहेत. एक यूज एबल टू आर अनएबल टू असा डायरेक्ट क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. किंवा मेक अफर्मेटिव्ह अनएबल टू वापरून आपण कांट आणि कुडंट या वाक्यांचा अफर्मेटिव्ह होकारार्थी बनवतो अनएबल टू या प्रकारामध्ये. म्हणून याला मेक अफर्मेटिव्ह असा देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मेक इन्फिनिटिव्ह तिसरा प्रश्न आहे इन्फिनिटिव्हचा. इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला टी ओ टू लावण्याचा प्रकार, ज्या ठिकाणी आपण एबल टू आणि अनएबल टू यूज केल्यानंतर ऑलरेडी एबल टू आणि अनएबल टू असा प्रकार असतो, ज्यामुळे टू हा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला लागतो आणि इन्फिनिटिव्ह तयार होतो. मग वाक्यामध्ये कॅन, कांट, कुड, कुडंट कुठलेही शब्द आला तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्फिनिटिव्ह बनवता येतो. और रिमूव कॅन, कांट, कुड और कुडंट यापैकी कुठलाही शब्द रिमूव्ह करा म्हणून जरी सांगितलं तर तो शब्द रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला एबल टू किंवा अनएबल टू या ग्रॅमॅटिकल प्रकाराला यूज करावा लागतो. असे हे याच्यावरले क्वेश्चन असू शकतात. लेट सी, चला तर बघूया की आपल्याला किती पद ह्या बीट समजलेला आहे आणि याच्यावरले काही एक्सरसाइज आपल्या समोर बघूया. युजिंग अनएबल टू वी कॅन मेक निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. आपण पाहिलेलं होतं आताशीच त्याच्यावर क्वेश्चन होता की अनएबल टू वापरून आपण नकारार्थी वाक्याचा होकारार्थी देखील बनवतो. एक एक्झाम्पल आपल्यासाठी आहे. ही कॅन अंडरस्टँड आवर प्रॉब्लेम असं वाक्य आहे. आता या वाक्याकडे बघा. ही कॅन अंडरस्टँड आवर प्रॉब्लेम मध्ये वाक्यामध्ये कॅन आहे. वी नो कॅन रिप्रेझेंट
प्रेझेंट टेन्स कॅन हा प्रेझेंट टेन्स रिप्रेझेंट करतो, त्यासाठी ॲमेझार हे सहकारी क्रियापद वापरतो आपण, आणि कॅन हा होकार अर्थी आहे म्हणून त्याच्यासाठी आपण काय वापरतो, एबल टू वापरतो. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलेलं असेलच, त्याचं उत्तर असं आहे ही इज एबल टू अंडरस्टँड आवर प्रॉब्लेम. इज कसं आलं हे कळलं असेल, प्रेझेंट टेन्स मध्ये ॲम, इज, आर या तीन सहकारी क्रियापदांपैकी एक घ्यायचं आहे, ते आहे ही साठी काय येतं, इज, म्हणून आपण ही इज घेतला, आणि कॅन होकार अर्थ असल्यामुळे एबल टू घेतलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, वी कांट बिअर इट असं वाक्य आहे. कांटच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह आहे आणि प्रेझेंट टेन्स आहे. कांट साठी अमिजार आणि अनेबल टू हा प्रकार आपल्याला युज करायचा आहे. वी साठी काय येतं गेस करा, लक्षात आलेलं असेल वी साठी आपण वापरतो आर, म्हणून आपलं उत्तर तयार झालं वी आर अनेबल टू बिअर इट. लुक ॲट इन, लुक ॲट दिस सेंटेन्स, या सेंटेन्स कडे बघा. पहिलं वाक्य निगेटिव्ह होतं, वी कांट बिअर इट, जे की आता काय झालं अफर्मेटिव्ह होकार अर्थ झालं वी आर अनेबल टू बिअर इट, म्हणजे यातला नॉट हा गायब झालेला आहे. अशा प्रकारे आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह देखील या वाक्यांचा बनवू शकतो. तिसरं वाक्य, शी कुड सॉल्व द प्रॉब्लम. दिलेल्या वाक्यामध्ये कुड आहे, कुड हा पास्ट टेन्स आहे, आणि पास्ट टेन्स बरोबरच कुड साठी आपण एबल टू होकार अर्थ असल्यामुळे वापरतो. मग शी साठी पास्ट टेन्स मध्ये वाज आणि वेअर हे दोन सहकारी क्रियापद आहेत, म्हणून आपलं उत्तर काय येईल गेस करू शकता अगोदरच तुम्ही माझ्या. शी साठी वाज का वेअर वापरणार, वाज, आणि मग आपल्याला एबल टू हे बिट वापरायचं आहे. शी वाज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम असं उत्तर तयार झालेलं आहे. शी वाज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. आणि त्यानंतरचं वाक्य आहे दे कुडंट फाइंड द ट्रुथ, चौथं वाक्य दे कुडंट फाइंड द ट्रुथ. आणि या वाक्यामध्ये तुम्हाला आता उत्तर तयार करायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कुडंट, कुड साठी आपण वाज वेअर वापरतो आणि उत्तर बनवू शकतो, म्हणून उत्तर आलं दे वेअर अनेबल टू फाइंड द ट्रुथ. कुडंट असल्यामुळे आपण अनेबल टू वापरलेला आहे आणि दे साठी वेअर हा शब्द वापरलेला आहे, म्हणून उत्तर तयार झालं दे वेअर अनेबल टू फाइंड द ट्रुथ. आणि याही प्रकारामध्ये आपण निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह असं उत्तर बनवलेलं आहे. तुम्ही आता अनेक टेक्स्ट बुक मधले किंवा कुठलेही कॅन आणि कॅन, कुड, कांट, कुडंट यांची वाक्य शोधून काढू शकता आणि त्यांच्यावरती तुम्ही क्वेश्चन तयार करू, ते क्वेश्चन घेऊन तुम्ही त्यांची अनेबल टू किंवा एबल टू वापरून उत्तरं तयार करू शकता. जास्तीत जास्त त्यांची वाक्य जमा करा, त्यांची उत्तरं तयार करा आणि या बीटचा सराव करून घ्या. अशा प्रकारे हे बीट इथं आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ ऐकला आवडलेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. थँक्यू.